हाय हॅलो नमस्कार मी दर्शना तांबोळी आज मी खूप जास्त खुश आणि एक्सायटेड आहे कारण ज्या एपिसोडची आपण सगळे मनापासून वाट बघतोय फायनली ती गोष्ट घडून आली आहे माझ्या फ्रेम मध्ये आज कोण बसलय बघा अभिनेता किरण गायकवाड खरं तर खूप दिवसांपासून प्रयत्न चालले होते की आपण करूयात हे शूट पण सर खूपच बिझी आहेत त्यांच्या कामांमध्ये आणि <laughs> ऍक्च्युअली इट्स गुड थिंग की तो इतका बिझी एवढं काम करतोय फायनली जमून आलं आहे सर किरण कसं आहेस मी मस्त आहे अर्थात प्रमोशनची जरा धावपळ चालू आहे oh. प्रमोशनच्या बाजूला राहिलास त्याची गोष्ट बद्दलच बोलूयात आपण मी कमाल आहे कमाल धावपळीत आहे आणि चांगला hmm. चाललंय किती शूटिंग करतोय तू टचवूड एक चांगली गोष्ट दोन तीन महिन्याला एक काहीतरी काम चालू आहे माझं म्हणजे मी असं ऐकलं होतं सिरियल संपल्यानंतर माझी की मी सिरियलचा मुद्दा उल्लेख करतो कारण बऱ्याच लोकांना मी सिरियलमुळे माहिती झाली मी असं ऐकलं होतं की सिरियलच्या नटांना फार सिनेमामध्ये काम मिळत नाही कारण तो चेहरा डेली युज झालेला असतो आणि तो युज टू झालेला असतो काय त्याला थिएटरमध्ये बघायला जायचं असं मी ऐकलं होतं आणि सुदैवानं माझ्या बाबतीत तशी गोष्ट नाही झाली मला काही कामं मिळत आहेत चांगली वेगवेगळे सिनेमे मिळतात आणि विशेष एकाच पठडीची कामं मिळत नाही आहेत अर्थात माझ्याकडे स्क्रिप्ट पण आल्या होत्या मध्यंतरी तशा था। आणि थँक्यू म्हणतो मी माझ्या कर्मांना किंवा मी काही पुण्याही करून ठेवली आहे देवाला की मला चूज करायला मिळतं आहे त्याच्यात की हे नाही करायचं हे करायचं काय पाहिजे हे बरं चाललंय शोच नाव आहे त्याची गोष्ट आणि मी तुझ्याबद्दल बरंच काय काय वाचायचा प्रयत्न करत होते इंटरनेटवर पण खूप कमी गोष्टी अवेलेबल आहेत इंटरनेटवरच्या गोष्टीवरती विश्वास ठेवणं म्हणजे मला खरं तुला माहितीये का मी मीच एक म्हणजे आता काहीतरी थमनेलला काहीतरी फोटो असतो आणि त्याला काहीतरी कॅप्शन हेडलाईन असते आणि क्वेश्चन मार्क वाल असत की कि पहा किरण गायकवाडचे कधीही न पाहिलेले फोटो फोटो हे मी स्वतः जाऊन बघितले माझे कुठले फोटो मी नाही बघितलेले आई ग हे कमाल आहे इंटरनेटचं प्रकरण आहे ना त्याच्यामुळे ना आज जे काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे ती मला तुझ्याकडनंच मिळणार आहे असं आपण समजूया सो काही वर्ष मागे जाऊन विचारीन बालपण कसं होतं किरणच बालपण खूप कमाल होत एकदम डायरेक्ट फ्लॅशबॅकला गेलं मी बालपण खरंच खूप कमाल होतं काही काही मेमरीज माझ्या आत्ताही आठवणीत आहेत आम्ही पुण्यामध्ये स्थायिक झालो म्हणजे मी तेव्हा माझा जन्म झाला नव्हता पुण्यामध्ये माझा जन्म घरी झाला आहे घरी ओके हां तर गावाकडून माझे आई बाबा पुण्यामध्ये आले आणि एका ठिकाणी वाचमन होते ते तर एका पत्राच्या खोलीमध्ये माझा जन्म झाला तर त्यामुळे माझी जन्म तरी खरी नाही आहे पत्राच्या खोलीत झालं म्हणून नाही पण एक नोंद लागते ना oh. त्याची तर घरी झाला आणि आपल्याला मुलगा झाला या आनंदामध्ये माझे बाबा कित्येक महिने कित्येक वर्ष आनंदातच होते रोज पार्टी चालायची काइंड ऑफ त्यांचं ते असं होते त्यामुळे नोंद नाही आणि आई निरक्षर त्यामुळे नोंद नाही आहे माझे कुठेच तर मग शाळेत जाण्यासाठी कुठली तरी डेट ऑफ बर्थ लागते म्हणून ती बारा जून कदाचित तो दिवस असावा तोच म्हणून ती बारा जून ते जे इथे लागलेली ती घेऊन फिरतो मी आणि त्यामुळे मला खूप भरी वाटतं जे काही म्हणतात नक्षत्र वगैरे लागतं तुझं काय वगैरे वगैरे ते काही नाही आहे माझं खुली किताब आहे मी असाच आहे आणि बालपणात म्हणशील तर खूप मजा केली खूप लहानपणापासूनच सगळ्या जबाबदारींची जाणीव मला सुरू झाली आणि कदाचित फार कमी पौघंड वस येण्याच्या आधीच मला जबाबदारीची जाणीव त्याच्यामुळे मी जरा सुदैवाने नीट वागायला लागलो पण कॉलेजचे दिवस असे असतात ना ते आपल्या सगळ्यांसाठी मेस्मरायझिंग असतात किंवा आता आपण जे काही काम करतोय त्याचं कुठेतरी इम्पॅक्ट हा कॉलेजच्या आयुष्याचा असू शकतो बालपणाबद्दल तू मला सांगितलंस किरण पण कॉलेज लाईफ तुझी कशी होती एकदम बेकार माझे काय झालं की चला आपण आता कॉलेजला जाऊयात मला इंजिनियर वगैरे व्हायचं होतं आईने मला प्रॉमिस केलं होतं म्हणजे मला अर्थात मी पुन्हा तिकडे येतो की प आमची परिस्थिती काही भरी नव्हती अगदीच पैशांनी वगैरे वगैरे अगदीच मी झोपडपट्टीमध्ये वगैरे राहिला होतो आणि दरम्यान मी एका समोरच्या सोसायटीमध्ये खेळायला वगैरे लहान मुलं जातं तसंही जायचो आणि ते मला आजही आठवतं तिथली माणसं जी हिणवायची की हा काय दळिंद्री माणसं कशाला येतात इथे वगैरे वगैरे तर ते मला झालं की यार ठीक आहे म्हणजे आता नाही आहेत पैसे माझ्याकडे उद्या परवा येतीलच पण मग असं कसं येणार लगेच तर मी आठवीमध्ये शाळा सोडली आणि पैसे कमवायचा हा एकमेव उद्देश होता हुँ, हुँ। तर ना, कसे पईसे ते लहानपणी काय कळतंय ना आपल्याला कसे पैसे कमवायचे आणि तेवढी अक्कलही नसते तर मी माझ्या शाळेच्या बाहेर पेरू विकायचो पेरू हा पेरू पंचवीस पैसा त्याच्यातही काही फायदा होत नव्हता म्हणजे जेवढे पैसे टाकले तेवढेही रिटर्न होत नव्हते हात कापून घ्या हे करताना त्याच्यावरती मीठ वगैरे मग पेंटिंगचं काम सुरू केलं पेंटिंग म्हणजे आपण भिंती वगैरे रंगवत होता त्या पेंटिंगचं काम तर त्यामुळे आठवड्याला पंचवीस रुपये मिळायचं पण सरते शेवटी एक लक्षात आलं की हे काय ब पैसे मिळणार नाही हो त्याच्यातून फार आणि आईला कदाचित ती निरक्षर असल्यामुळे शिक्षणाचं महत्त्व जास्त कळलं होतं म्हणून mm. तिने मला गावी शिक्षणासाठी पाठवलं आणि जाताना फक्त एक सांगितलं तू चांगल्या मार्कानं शिकून ये इकडे आणि आम्ही जिथे वाचमन होतो एक्झॅक्टली त्याच्यासमोर इंजिनिअरिंग कॉलेज होतं त्यामुळे आईचं स्वप्न असावं कदाचित की तुला मी इंजिनिअर करेन आणि मी पण गेलो दहावीमध्ये चांगल्या मार्कानी पास झालो पण पुण्यात आल्यानंतर डोनेशन आणि तो काय पसारा वगैरे सगळा रे बाप रे एक वेगळंच कल्चर असं मला वाटलं एकदम मग काय आर्टला जाऊ नको असं कोणीतरी सांगितलं सायन्स आपल्याला झेपणार नाही हेही कळलं मग राहिलं कॉमर्स म्हणून मी कॉमर्सला आलो मग कॉलेजला गेल्यानंतर खरं तर माझी नाटकाची वगैरे सुरुवात तिथून व्हायला पाहिजे होती पण ती झालीच नाही कारण आपण कॉलेजमध्ये कधी बसलोच नाही hmm. सतत कट्ट्यावर सतत आमच्या हेवन आ, हेवन स्नॅक्स सेंटर म्हणून एक आहे चहा खूप फेमस आहे पुण्यात तिथे पडी कसवायचो आम्ही भांडणं वगैरे वगैरे हे याच्यातच कॉलेजची वर्ष गेली बहात्तर टक्के जर का दहावीला असतील मला तर सत्तावीस टक्के एक्झॅक्टली उलटे अकरावीला रे लास टक्के exactly. कारण कॉलेजमध्ये एक किसा एक आय वॉज अ डीजे दॅट टाईम तर मी पार्टीला वगैरे इकडे तिकडे जायचो प्लेईंगला आणि चला आज कॉलेजला जाऊयात एक दीड महिन्याने असं जाऊयात की बाबा बघूयात कॉलेज कसं हा तर मी गेलो वर्गामध्ये बसलो आणि त्या दिवशी कळलं की मला अरे आज सेकंड पेपर आहे हे पण माहिती नव्हतं म्हणजे हे असं माझं कॉलेजचं चालू होतं पण ऍक्च्युली जेव्हा आपण ना खूप हलाकीच्या परिस्थितीतनं पुढे जात असतो तेव्हा प्रूफ करायची धमक ऑब्विसली असते स्वप्नसुद्धा मोठी असतात पण कुठेतरी किती स्वप्न आपण बघावी या गोष्टींवर पण ना आपण स्वतःचं स्वतः लिमिटेशन टाकतो बिकॉज आपल्याला ही परिस्थिती बदलायची असते प्लस स्वप्नांचं एक ओझं असतं किरण अशा वेळी नेमका काय विचार असतो की आपण ही स्वप्न बघावीत आपण पूर्ण करू शकतो तर काय असतं नेमकं का। तुझ्या बाबतीत काय होतं मला ना डॉक्टर अब्दुल कलामांचं एक वाक्य बहुतेक की अग्निपंख मध्ये काहीतरी आहे हो। की स्वप्न अशी बघा की ज्याने जन, झोप नाही लागली पाहिजे आणि किंवा झोप उडाली पाहिजे अशा अर्थाचं काहीतरी ते मला खूप असं हे झालं होतं आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठीच असतात ना एक वेळी स्काय स्कायला पण एक लिमिट आहे आपण असं म्हणतो की तुम्हाला स्वप्न मग बघताय कशाला मला हे करायचं मग कर बसू नकोस त्यासाठी प्रयत्न कर मला माझी खूप इच्छा होती आ, दौन -दौन हो की सिनेमॅटिक आपली एंट्री असावी फिल्ममध्ये वा कारण मी विलन वगैरे प्ले करायचो नाटकामध्ये पण मला दोन दोन मिनटाचा रोल होत्या आधी जेव्हा करायचो तेव्हा मला असं सिनेमॅटिक इंट्री असावी आपल्याकडे फाईट सिक्वेन्स असावेत यार आपल्यासाठी शिट्ट्या वाजाय आपल्या टाळ्या मग यासाठी प्रयत्न करत होतो का मी हो करत होतो की नाही असं नाही मी प्रयत्न करतच होतो आत्ताही करतोय आणि हे सगळं सत्यात उतरतं याचा अर्थ मी प्रयत्न करत होतो जर का मी अरे मला करायचं होणार काय नाही मला असं वाटतं की जर का तुम्ही एखादं स्वप्न बघताय आणि त्यासाठी प्रयत्न करता तुम्हाला पूर्ण होतच की खरंय आणखीन एक स्वप्न आहे माझं मला नॅशनल अवॉर्ड हवाय वाढणार शंभर टक्के आणि मला माहिती नाही तो लेखक म्हणून हवाय डिरेक्टर म्हणून हवाय की ऍक्टर म्हणून हवाय तो मला मिळणार हे मला माहिती आहे आणि माझे चालू आहे त्याच्यासाठी बघूयात चौक चित्रपटाचा जेव्हा ट्रेलर लॉन्च होता ना तेव्हा एक प्रॉमिनेंटली सगळ्यांना कळलं की तू डीजे होतास कारण त्या इव्हेंटला तू स्वतः डीजे वाजवलास आणि तू मुलाखतींमध्ये बोललास तोपर्यंत ना ही गोष्ट फार उघड उघड माहित नव्हती आता लाइक यु साईड कॉलेज मध्ये डी जे असताना एकदा जायचा तू महिन्यात ना दीड महिन्यात पण डी जे कसा झालास नेमका काय होतं ती गोष्ट अरे मला साऊंडची आवड इतकी आहे ना इतकं कमाल मला साऊंड हे प्रकरण इतकं आवडतं आत्ताही आवडतं गणपती मध्ये वगैरे तो रिदमच मला खूप आवडायचा ढोल दशा असेल yes. वगैरे तो रिदम आवडायचा आणि मला माहिती नव्हतं डीजे म्हणजे काय त्यावेळी नव्हतं माहिती त्यावेळी आम्ही साऊंड ऑपरेटर म्हणायचो त्याला mm -hmm. कारण मी क्लबिंग वगैरे ते झोनच नव्हता right, ते फक्त गणपतीत जे साऊंड ऐकलेले किंवा कोणाचं तरी वरात असेल कुठेतरी बड्डे वगैरे लागले आणि तिथे साऊंड लागले तर ते भारी वाटायचं माझ्या मित्राकडे वारे त्याच्याकडे एक सायकल होती म्हणजे जर का आम्ही कोथरूडला राहतोय डेक्कनला किंवा पुणे मनपाला जर का साऊंड लागलेला असेल तर आम्ही सायकलवरती जायचो ट्रॅव्हलिंग करून आणि ते साई साई बाबासाईंचा जेव्हा त्या ट्रॅक ओपनिंगला लागायचा आणि तिथून जे असं गुसबम यायचं ना अरे अरे कसलं भारी वगैरे वगैरे कसला वाचतं साऊंड हे आकर्षण तेव्हापासून होतं जसं मी पुण्यामध्ये आलो परत शिकून तेव्हा मी एका ऑफिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत होतो तर माझी कहाणी पूरी फिल्मी आहे माहिती आहे का म्हणजे पूर्ण फिल्मी आहे म्हणजे बघा आता मी आपण इंटरव्ह्यू करण्याचा कधीपासून प्रयत्न करतो आणि त्या तावडीत सापडत नव्हतं आपण एकमेकांच्या आणि अचानक सापडलो म्हणजे ही पण कहाणी पूरी फिल्मी आहे माझ्यासाठी तर तसं की मी त्या ऑफिस बॉय मग काम करत होतो आणि त्यांच्याकडे साऊंड होता त्यांच्या भाऊ एक होता त्यांच्याकडे साऊंड होता सो मी म्हटलं चला मी येतो तुमच्याबरोबर ॲटलिस्ट मला राहायला वगैरे येईल तर मी गेलो त्यांच्याबरोबर तर आता एक जो मेन ऑपरेटर होता त्याने त्याने मला काही जवळ फिरकून देत नव्हता तो सगळ्या सिस्टीमच्या वगैरे किंवा साऊंड वगैरे जोडताना तो लांब खाली थांब वगैरे माहिती नाही काय होतं त्याचं पण एके दिवशी तो आजारी पडला आणि मला ती मशीन हाताळायला मिळाली आणि ते मला फक्त ओळख झाली त्याची काय कशी वगैरे वगैरे कारण बघायचो आपण क्युरिओसिटी होतीच आणि त्या दिवशी मी प्ले केलं आणि ते त्या मालकाला खूप आवडलं तर म्हटलं इथून पुढं तू करशील आता आणि हळूहळू करत करत मला नंतर कळालं की आपण जे करतोय त्याला डिस्क जॉकी म्हणजे डी जे म्हणतात <laughs> <laughs> मग त्याच्या खोलात जाऊन अभ्यास केला मग मी म्युझिक प्रोडक्शन करायला लागलो रोहित नागभिडेंची माझी मैत्री झाली मग आम्ही जरा त्या फिल्मच्या म्युझिकविषयी बोलायला लागलो इकडे तिकडे माझं सतत चालू होतं आणि माझ्याकडे चांगला अडीच लाखाचा सेटअप मी घेतला होता नंतर घरी घरात शॉर्ट सर्किट झालं उडालं ते हां वगैरे स्पीकर होते ते उडालं ते मग असं झालं की हार अडीच खूप ना दारच बंद केलं मी बंद केलं प्रोडक्शनचं वगैरे आणि दुसरं शटर उघडलं ज्याच्यामुळे आज मी तुझ्या समोर बसून बोलू शकतो खूप मस्त पण तू मला सांगतोय रिपेअरिंग केलंय मी हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनियर होतो मी लग्नात वाढपीचं वगैरे काम केलेलं आहे मी कमी तिथे आम्ही असा मी आहे पण तू कधीपासून काम करतोय साधारण माझ्या आयुष्यातलं पहिलं काम मी केलं होतं ते बहुतेक चौदी पाचवीमध्ये आणि मग त्या कामाचे पैसे मला सत्तर रुपये वगैरे मिळाले होते काहीतरी चार का पाच हजार पॅम्पलेट मी वाटले होते त्याचे ते पॅम्पलेट्स त्यावेळी डिजिटल मीडिया नव्हतं ना रुपये वगैरे होते मला आणि होती मी रुपयांची खूप काम केलंयस तू खूप आधीपासून काम करतोय पण आत्ता लाईक यू सेड की म्हणून तू माझ्या समोर बसलास ते क्लिक होणं गरजेचं असतं की हे नाही हे आपलं करिअर आहे अभिनयाची स्वप्न किरण तुला कधीपासून पडतात हो मी हे तेव्हापासून करतो जेव्हा मला माहिती नव्हतं की आपण जे लिहितो त्याला स्क्रिप्ट म्हणतात किंवा आपण जे करून घेतो या सगळ्यांकडून त्याला डिरेक्शन म्हणतात हे तेव्हाही माहिती नव्हतं आत्ताही माहिती नाही असं नाही थोडंफार कळतं आत्ता मला हे तेव्हापासून करतोय म्हणजे मी समोरच्या सोसायटीमध्ये खेळायला जायचो तिथे गणपतीमध्ये आम्ही काहीतरी छोट्या छोट्या नाटकल्या करायचो तेव्हा मीच लिहायचो मीच बसून घ्यायचो वगैरे किंवा तेही करायचं वगैरे तर त्याच्यामधून ते जडत गेलं काही लोकांनी तिथन वा चांगला mm. करत असतो वगैरे वगैरे पण फार कौतुक नव्हते करत कारण हा तिसरा माणूस आपल्या इकडचा नाही वगैरे वाढ असं होतं आणि शाळेमध्ये एकदा काय झालं स्काउट काम केलं होतं आमचं एकच पुरस्र होते आणि एक टवाळ ना आपण बॅक बेंचर्स पाठीमागची माणसं सतत तर काहीतरी आमच्या वर्गातल्या मुली काहीतरी करत होत्या तिकडे समोर आणि आम्ही इकडनं शिट्ट्या बिट्ट्या मार काहीतरी उचकव वगैरे mm. वगैरे हे चालू होतं एकत पुरस्कर म्हणाले किरण असं दुसऱ्यांना उचकवणं किंवा त्यांच्यावरती हसणं खूप सोपं आहे तिथे जाऊन उभं राहा आणि तू पफॉर्म कर मग hmm. तुलाकडे तर मला लागलं हे पण लागण्यासारखं वाक्यही मला असं वाटत नाही पण मला लागलं आहे म्हणून मी करू शकतो ना मला माहिती आहे चार टाळके माझी जी उचकत होते त्यांना जवळ घेतलं तू असं कर तू असं कर तू असं कर असं कर डन टेक डायरेक्ट स्टेजवरती उभं राहिलो तीन कॅरेक्टर मी केले होते आणि hmm. लाफ्टर दणनून काढले होते मला माहिती होतं ते काय आपल्याला माहितीच होतं काय करायचं वगैरे वगैरे ते सगळं संपलं सगळ्या शाळेचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला त्यानंतर त्यानंतर मग बनसोडे सर होते बनसोडे सर मला म्हणाले की तू गायकवाड हे काहीतरी बरं करतोस तू याच्यामध्ये करण्याचा प्रयत्न कर मला वाटलं उगाच असं म्हणाले असतील दरम्यान पुलाखालून बरंच पाणी गेलं आणि एक जॉब सोडावा लागला मला सॉफ्टवेअर जेव्हा मी करत होतो आय टी इंजिनियर तेव्हा जॉब सोडायला लागला मला तेव्हा रिझाईन दिलं मी आणि दुसऱ्या सेकंदाला मला एका पेपरमध्ये एक ॲड दिसली अभिनय वर्कशॉपची कार्यशाळेची आणि मी म्हटलं की हेच आहे ना कहाणीपुरी फिल्म येते दुसरं उघडत मोहन जोशींच वाक्य आहे की एक दार है। बंद झालं तरी चालेल तुझ्यासाठी नव्याण्णव दार उघडलेली असतील असंच येते सगळं तर सांगतोय तुम्हाला पण जेव्हा आपण इंडस्ट्रीमध्ये कामाला सुरुवात करतो तेव्हा सगळ्याच गोष्टी आपल्या फेवर मध्ये असतील असं नाही बऱ्याच गोष्टी आपल्याला नव्याने शिकाव्या लागतात स्वतः बदल करावे लागतात काही गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतात सुरुवात झाली ॲक्च्युली या क्षेत्रात यायची किरण तू काय काय नव्याने शिकलास किंवा काय स्वतः बदलचे ऍक्सेप्ट केले मी आत्ताही शिकतोय माहिती माझ्या शिकण्याची प्रोसेस आत्ताही चालू आहे उद्याही चालूच असेल शेवटच्या श्वासापर्यंत मी शिकतच राहीन मुळात माझं मराठी नीट नव्हतं तेव्हा अगदीच पाणी वगैरे होतं सगळंच आणि मला मला मी करेक्ट बोलतो आहे ना मला माहिती आहे मी काय बोलतो आहे मी पाणी मागितल्यानंतर समोरचं मला पाणीच देतो आहे वेगळं काही देत नाही आहे हे पाणी मागितल्यानंतर रॉकेल देतो असं होत नाही आहे ना तर मला वाटतं मी बोलतो तर कळतं आहे ना तुला mm. पण नाही मग मग चप्पल वगैरे असे फेकून मारायचं नीट बोल डिरेक्टर mm. मग नंतर कळलं की नाही नाही आपण जे बोलतो आहे हे वेगळंच आहे काहीतरी आहे आपल्याला या प्रवाहात यायचं आहे तर आपल्याला एक ते वेगळं मग माझी मराठी भाषा मी जितकी वर्ष शिकत होतो ती पुन्हा नव्याने मला शिकायला परत अंकलिपी वगैरे मी हातामध्ये घेतली न ठ वगैरे वगैरे त्यासाठी पुन्हा घेतली आणि म्हटलं नाही आपण बेसिक पासूनच सुरुवात करूयात नाही सगळी मग बेसिक पासून सुरुवात केली मग परत रंगभूमीचा अभ्यास वगैरे दोन हजार अकराला सुरुवात केली बारा पर्यंत माझं शिकणं चालू होतं मी वर्कशॉप केल्या गेल्या मला पहिली फिल्म मिळाली होती लीड मध्ये मला पहिली फिल्म मिळाली होती पण मी नाही केली ती म्हणजे मी केली एक दिवस शूट पण केला आम्ही त्याचं आणि तसं असं होतं की दर श, श शनिवार रविवार शूट करायचं पाच सहा महिने आपण हे शूट करूयात कारण ते पण इंजिनियर वगैरे होते तर मला असं झालं की एक दिवस शूट करून मला कळलं की नाही आपण माती खातोय छान आपल्याला शिकण्याची खूप आणि मला माझा पहिलाच सिनेमा शेवटचा करायचा नव्हता तर शटर बंद बाबा तुझं असं नव्हतं करायचं म्हणून मी चॉईस तिथे बाय चॉईस म्हटलं की आता मी नाही करत वगैरे मग नंतर शिकण्याची प्रोसेस सुरू केली मग स्वतः लिहायला लागलो स्वतः डिरेक्ट करायला लागलो आणि त्याच्यामुळे शिकण्याची प्रोसेस तेव्हापासून सुरु ती आताही सुरूच आहे म्हणजे मला प्रत्येक माणसाकडनं काही ना काहीतरी बघायला मिळतं ऐकायला मिळतं जसं तू म्हणालीस की ही पण चांगली गोष्ट आहे की मला कोणाशी तरी जाऊन बोलायचं आता तो तो तू माझ्याबद्दल थोडाफार अभ्यास केला मुळात माझ्यावरती अभ्यास करण्यासारखं काहीच नाहीये पण जे काही थोडंफार जे काही तू केलं ते पण मला शिकण्यासारखीच गोष्ट आहे ही माझ्यासाठी सुद्धा थँक्यू तुझ्या अर्थ तुझ्या मते तुझ्यासाठी खरी सुरुवात कधी झाली या क्षेत्राची कितव्या वर्षी किंवा कधी की आता आपण होतोय म्हणजे घुसतो घुसतोय आपण हे खरं कधी होतं दोन हजार अकरालाच मी जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा काहीतरी व्हायचं म्हणूनच घेतलं तर मला माझ्याकडे साठ हजार रुपये पण नव्हतं तेव्हा भरायला त्याला अकॅडमीला पण मला माहिती होतं मी हे साठ हजार रुपये जमा करणार आहे कुठून तरी मला माहिती आहे मी हे दार ठोठावतो तर पलीकडचं उघडणारच आहे हे मला सगळं माहिती आहे आणि अजूनही इथून पुढेही मला माहिती आहे हे मुठे -मुठे तो तो तर काहीच नाही हा स्वल्पविराम आहे खूप मोठा प्रवास आहे हेही मला जाणवत आहे आत्ता खूप मोठे मोठे पल्ले गाठायचे आहेत आणि ते गाठणार मी तुला वाट दाखवणारं कोणी होतं किंवा आहे या इंडस्ट्रीमध्ये कोणीच नाही गॉडफादर असं मला कोणी नाही आहे आणि चांगली गोष्ट आहे ती खरं तर चांगली गोष्ट आहे कोणीच नाही आहे पण कोणीतरी असावं आपण कधी कधी कान वगैरे मित्र आहेतच माझे चांगल्या गोष्टीमध्ये वाईट गोष्टीमध्ये गॉडफादर असं कोणी नाही आहे मला मी एक करतो वाढदिवसाला मी कुठेही असो जी काय माझ्या माथी बारा जून लागलेली आहे जन्मतारीख ज्याला वाढदिवस म्हणतो आपण mm -hmm -hmm. तर त्या वाढदिवसाला मी गणपतीच्या मंदिरात जातो फक्त बाप्पाला एकच मागणं असतं माझं की काही नको दिवस मला तू देतोस तर खूप आहे तू फक्त मला एक मार्ग दाखव मी त्या मार्गाने डोळे झाकून चालीन तुला माहिती आहे माझ्याबद्दल चांगलं काय आहे वाईट काय सगळं माहिती आहे तर मी बाप्पाकडून तसं जातो सर माझा गॉडफादर वगैरे म्हणत असेल तर बाप्पा स्वामी आहेत वा खूप मस्त पण लागीरं झालं जी ही तुझी मालिका होती या मालिकेतनं तू घराघरात पोहोचला आपण म्हणू तू जो काही विलन साकारला होतास म्हणजे राग येईल बघून अशी ती व्यक्तिरेखा तू साकारलीस पण हा जो ब्रेक आहे ना तो मिळणं रोज टेलिव्हिजनवर दिसणं सोपी गोष्ट नाही आहे याच्या मागे बऱ्याच वर्षाची मेहनत असते ती भूमिका तुझ्यापर्यंत यायला किती वेळ गेला त्यामागची गोष्ट जाणून घे साडेसात वर्ष साडेसात वर्ष लागली मला लोकांसमोर ऍज अन ऍक्टर म्हणून यायला मध्यंतरी काय झालं एक तीन चार वर्ष जे काही स्ट्रगल चालू होता तेव्हा निखिल चव्हाण महेश आंबेकर वगैरे जे काही माझी मंडळी मित्र होते ते मुंबईला आले शिफ्ट झाले इकडे आणि मी माझा डी जे बी जे सगळं शेटर बंद केलं असल्यामुळे माझा इन्कमच नव्हता माझे बाबा नाही आहेत दोन हजार सातला माझे बाबा गेले त्यामुळे आई आणि मी दोघंच असतो तर माझ्याकडे पैसे नव्हते मुंबईत येऊन सगळं ते, मुंबाई ते मुंबाई इथे राहणार रेंट बघा तुम्ही ट्रॅव्हलिंग बघा फूड बघा याच्यासाठी पैसे नव्हते आणि माझी ती खूप खतखत होती की यार मलाही जायचं आहे पण होतच नाही मग मी काय करू तर पैसे पुण्यात बसून मी कमवायला लागलो आणि दरम्यान सगळं ॲक्टिंगचं पॅशन मागे पडत चाललं आहे कारण पैसेच नव्हते त्यावेळी ही बारा तेराची गोष्ट आहे बारा तेरा चौदाची आणि मग मी लिहायला लागलो गव्हर्नमेंटच्या ॲड लिहायला लागलो त्या डिरेक्ट करायला लागलो डॉक्युमेंटरीज डिरेक्ट करायला लागलो तेव्हा आणि म्हणजे ज्या अकॅडमीमध्ये मी शिकलो त्याच अकॅडमीमध्ये शिकवायला याय लागलो तिथेच मग तिथे पैसे वगैरे यायला लागले जरा बरे खासे पैसे यायला लागले मी आयुष्यातले पहिली तुली टू व्हीलर सेकंड हँड विकत घेतली तेव्हा मग हळूहळू म्हटलं की ऍक्टिंगकडे आपलं दुर्लक्ष होत आहे असं मला वाटायला लागलं आणि कारण मी ज्या लोकांना असं त्यांच्या डोळ्यात माझं खूप स्वप्न असायची शिकवताना की अरे आम्हाला व्हायचं पण मला तर तुला खूप काम करायचंय मित्र असं व्हायचं की तुला खूप स्वतःवर काम करायचंय जे माझं काम करून झालंय मला का नाही मिळत आहे तु तू करू शकतो मी तर आणखीच करू शकतो नक्कीच मग माझा एक मित्र होतं विनोद पुलावळे म्हणून तसं एक नाटक होतं पांडुरंगावर काहीतरी नाटक होतं वारीवर होतं काहीतरी तर ते नाटक पाहिलं आणि आम्ही दोघं ओंकारेश्वर ब्रिज आहे पुण्यामध्ये तिथे बसलो गप्पा मारत म्हटलं ओंक्या खूप डिप्रेशनमध्ये वगैरे जायल्यासारखं व्हायला लागलं आहे मला काही कळत नाही मी उक्सा बुक्शीर रडलो त्या दिवशी आणि त्याचा प्रॉब्लेम असं झालं होतं की मी जर का नाटकाच्या प्रॅक्टिसला वगैरे चाललो होतं टू व्हीलरवरून कोणी थांबवलं वगैरे मला कुठे चाललंय हे करतो मी ॲक्टिंग कशात केलंय सांगायला काही नव्हतं सर मी लिहिलंय म्हणजे आता मी जे लिहिले ते डॉक्युमेंटरी त्याने बघितले असेल की हे नव्हतं माहिती किंवा मा नातेवाईकमध्ये पोक करणारे ना oh. असतातच काय करतोय वगैरे वगैरे आमचे तर असे महा नातेवाईक आहेत काही तो ये गावाला म्हणे तुला टमटम विकत घेऊन देतो तू ये तिकडे अर्थात त्यांच्याकडे त्यांनी माझ्याकडे असं बघितलं की काही कामधंदे करत नाही काही होत नाही आहे तर हे एक सतत बोचत राहायचं मला मग रडलं मरडलं हे विनाय हे शेवटचं रडणं याच्यानंतर मी नाही रडणार अभिनयासाठी एक शेवटचा ट्राय मारणार नाहीतर एम पी एस सी वगैरे इथपर्यंत माझी तयारी झाली होती आणि एम पी एस सी यू पी एस चे पुस्तक आणायला गेलो ना बाल्या भेटला मला बाल्या फुंतरूचं कास्टिंग करतो परत ज्युनियर आर्टिस्ट म्हणून वगैरे वगैरे सुरुवात केली त्याच इथपर्यंत आहे लागिर कसं आलं प्रश्नापासूनच भरकटलो प्रश्नापासूनच भरकटलो मी तर हा मग जुनिर आर्टिस्ट म्हणून वगैरे सुरुवात केली दरम्यान लोकांना कळायला लागलं हा ऍक्टिंग म्हणून करायला सुरुवात केली कारण तोपर्यंत लिखाण वगैरे करतो हेच माहिती होत तेजपाल रात्री आदल्या रात्री मी डीजिंग पार्टी करत होतो तीन वाजेपर्यंत मी वाजवत होतो दरम्यानच्या काळामध्ये कहाणीपुरी फिल्म आहे <laughs> दरम्यानच्या काळामध्ये शिवानी बावकरने तेजपालला माझे फोटो दाखवून झाले होते तेजपालने आदल्या रात्री मला रिजिट केलं होतं अर्थात ते भैया साहेब भैया नव्हते नव्हतं नव्हते ते वेगळ्याच काहीतरी कॅरेक्टरसाठी होते मग मी तीन चार वाजता घरी आलो सकाळी सकाळी निखिल चव्हाणचे मला फोन येत होते की ओ, मी काही उचललं नाही यार सहा वाजले आता मी सकाळी चालू आहे वगैरे झोपू दे निखिल चव्हाण माझ्या दारावरती आला सकाळी सहा वाजता डायरेक्ट तो हडपसरवरतून आला आणि तो म्हटला की चल मला सोड कारण त्याच्याकडे तेव्हा टू व्हीलर होते तो माझ्या इथे लावायचा आणि चांदणी चौकातून फोर व्हीलरने जायचा तर हा चल म्हटलं मी थ्री फोर्थवर टी शर्ट केस पिंजरलेले झोपेतनं उठून तसाच दात नाही घातलेले तसाच मी गेलो आणि तेजपाल वगैरे आला तिथे मग तेजपाल म्हटलं तू केतन गायकवाड करा म्हणलं मी किरण गायकवाड मला आजही ते नीट आठवतंय आहे सगळं केतन गायकवाड दरम्यानच्या काळामध्ये मी बघतोस काय मुजरा करून झालो त्यात बरं कॅरेक्टर होतं माझं तर माझा मा एक कॉन्फिडन्स माझाच वाढला होता की ॲज अन ॲक्टर म्हणून जो कॉन्फिडन्स लागतो तो वाढला होता आणि मी रँडम बोलत होतो काहीतरी त्या त्यात तेजपालच्या डोक्यात काय होतं काय माहिती त्याने नितेशला माझ्या शेजारी उभं केलं फोटो बिटो काढले चांगले हल्टे चांगला बोलतोस वगैरे वगैरे काय करतो सध्या वगैरे त्या काळामध्ये मी एक सिनेमा करणार होतो जो लीडमध्ये करणार होतो पण तो काही झालाच नाही त्याच्या शूटला पण गेलो त्या दिवशी शूट नाही झालं माझं म्हणून तो तेजपाल मुंबईस येत होता शिवानी बावकर लक्ष्मी विभूते राहुल मगदूम नितीश चव्हाण आणि निखिल चव्हाण आणि तेजपाल वाघ असे सहा जण निघाले होते काहीतरी त्यांची लुप्ट होती लागेराची मुंबईमध्ये तळेगावचा टोल नका असेल कदाचित तेजपालचा मला मेसेज आला की ऑडिशन करून पाठव मला असं झालं की कारण त्यांनी आधी मला सांगितलं आम्ही एक सिनेमा बनवतो वगैरे सगळ्या मुलांना माहिती होतं काय पण आम्ही एक सिनेमा बनवतो एक छोट्या कॅरेक्टरसाठी बघ तुला काय म्हटलं हा ठीक आहे तुलाही वाईट वाट नको वाटायला कारण मी पण आता लीड करत होतो ना सिनेमा हा ठीक आहे वाईट नको वाटायला म्हणून मी एक ऑडिशन दिली आणि त्याचं दुसऱ्या मिनटाला एक म सर चांगलं केलंच आणखीन एक करून पाठव हे वेगळं तर आणखीन एक करून पाठवली तो म्हटलं हेही चांगलं केलं आहे तुझ्याकडे काय आहे का तर मी माझ्याकडचं काहीतरी करून पाठवलं तिन्ही शेड्स वेगळ्या होत्या वेगळ्या होत्या आणि संध्याकाळी सहा वाजता त्याचा फोन आला मला म्हणजे सकाळी सहा वाजता निखिलचा फोन फोन उचलला त्याचा आला आणि द सिलेक्टेड वास्तर <laughs> कहाणीपूर फिल्म आणि अॅक्च्युली या गोष्टी अशा घडून येतात आपण प्रेडिक्ट नाही करू शकत तुला माहितीये त्या दिवशी सकाळी मी लाईटचं कोटेशन आणायला चाललो होतो लाईट लाईट म्हणजे शार्पी वगैरे वगैरे मी साऊंड परत म्हटलं चला पैसे तर कमवायचे कम तर राईट आणि त्या दिवशी मी लाईटचं सेटअप नाही तर मी लाइटिंग मध्ये असतो जर आता मी जर का इथे लाईम लाईट मध्ये नसतो तिकडे लाइटिंग मध्ये असतो लाईक यू साईट की पैसे तर आपल्याला कमवायचे आणि आपलं क्षेत्र हे असं खूप अनस्टेबल आहे आज आपल्याकडे काम आहे तर उद्या नाही सगळ्याचं सोंग आपण आणू शकतो पैशांशीच कधीच आणू शकत नाही अशा अनस्टेबल फील्ड मध्ये आपण उडी मारतोय नो डाउट ते आपलं पॅशन आहे आपल्याला आपली परिस्थिती सुद्धा बदलायची आहे किरण अशा वेळी काय काय विचार तुझ्या डोक्यात होते तेव्हापासून आतापर्यंत सांग काही नाही मी काही काही सेट करून ठेवलंय त्याला आत्ता मी टिकमार्क करत चाललोय मी फ्लॅट घेतला पुण्यामध्ये काँग्रेस दोन वर्षांपूर्वी म्हणजे झोवडपट्टीमधून राहणारा मुलगा जेव्हा स्वतःचं घर घेतो पुण्यामध्ये घर नसतं त्याचं आणि पुण्यामध्ये घर घेतो तो हे खूप आता मी हे पहिल्यांदा बोलतोय कुठेतरी मी याची पोस्टही नाही शेअर केलेली कारण ती मला आजही बिली होत नाही की मी माझ्या पैशाने घर घर घेतलं आणि खूप मोठी आहे आपल्या हक्काचं घरिव्हमेंट पुण्यामध्ये मी घर घेतलंय मला आहे माझा प्रवास कुठे घेऊन जायचा आहे आणि मी तो घेऊन जाणार कारण ड्रायव्हिंग सीटला माझ्याबरोबर कोणीतरी अनविजिबल एक व्यक्ती आहे कदाचित माझे बाबा असतील स्वामी असतील किंवा बप्पा असेल कोणीतरी आहे आणि तो प्रवास मला व्यवस्थित दाखवतोय मी त्या रस्त्याने चाललो आणि मी पोचणार डेस्टिनेशन पर्यंत तुला आईचा सपोर्ट कसा राहिला या सगळ्यात सुरुवातीला मला असं झालं की अरे तू हे का चूज केलंय सुरुवातीला अगदी एक दोन महिने की का केलेस तू असं का केलं असेल माझी आई धुन भांड्याचं काम करायची त्यावेळी मी लागिर चालू असताना पर्यंत करायची नंतर पुण्यामध्ये पुण्यामध्ये तर नंतर मीच तिला म्हटलं की बंद करत आता हे बरोबर नाही वाटत म्हणजे मलाच नाही बरोबर वाटत हे तू हे बंद कर तिने तेव्हापासून जे बंद केलं म्हटलं आई तुझ्या जे काही माझ्याकडनं होईल ते मी सगळं तुझ्या पायशी आणून देण्याचा प्रयत्न करेन ते करतो आईचा खूप सपोर्ट आहे मला mm. खूप जास्त सपोर्ट आहे म्हणजे मला सतत फोन नाही करत ती अच्छा तिला माहिती आहे माझा मुलगा कामावर गेला आहे म्हणजे बाहेर गेलाय तो घरी येणार आहे तो त्याच्या वेळेनुसार येणार आहे ती फक्त जेवणासाठी थांबू की नको थांबू यासाठी मला फोन करते मी त्याच्यावरती तिला कळतं की हा किती वाजता येणार आहे मी हो किंवा नाही मध्ये सांगतो एवढं आमचं कम्युनिकेशन फोनवर होतं फक्त कारण एवढं तिला मी माहिती आहे कसं आहे किती फील करते अरे खूप जास्त hmm? खूप जास्त देव माणूस करत असताना जर का निगेटिव्ह कॅरेक्टर मी लोकांसाठी करत होतो ना तर हा अर्थात लोकांना आवडायचं ते खूप भारी बोलायचे पण काही बायका आईला समोर भेटून शिवाय द्यायच्या मला की हॅशटॅग वगैरे वगैरे काहीतरी असा काय तुमचा मुलगा आईला वाईट वाटायचं एकदा आई, वाटा आई मला सांगताना रडली होती की नको करू आई काम मला बायका असं असं मला खूप वाईट आज आई मी म्हटलं की कुठला मी माझ्या आईला एकदाही सेट वरती नाही घेऊन गेलो कुठल्याच आजवर कधीच नाही मी ठरवलंय जेव्हा मी पॉझिटिव्ह कुठलं तरी काम करेन आणि माझा काहीतरी पॉझिटिव्ह सीन असेल ना त्या दिवशी आई सेट वरती असेल निगेटिव्ह काम करताना मला नाही घेऊन जायचं एक तरी भूमिका आता डंकाचं शूट नेमकं पुण्यामध्ये ना पुण्यामध्ये होतं रात्री होत कुठला तरी असा सिनेमा असेल किंवा काहीतरी असेल त्यावेळी आई सेटवरती घेऊन जाईल मी तिला आईचा खूप सपोर्ट आहे मला तू जेव्हा डिरेक्ट करशील तेव्हा तिला घेऊन जा असं मला वाटतंय तुझं काय मत आहे यावर अरे ना? आपला घरातला सिनेमा कधी लहान लहानपणापासून हा स्ट्रगल ॲक्च्युली सुरू आहे किरण तुझा पण कामाचा स्ट्रगल जो असतो ना तो सगळ्यात मोठा आहे असं आपण म्हणूया बिकॉज लाईक मी मगाशीच म्हणाले अनस्टेबल आहे एक काम आज आपण छान करतोय लागिरजलजी केलं ला, देव माणूस एक केलं दोन केलं टोटल हुबलाक केलं सिनेमे सुद्धा तू करतोय पण ह्याच्या पुढे काय हा प्रश्न तुला असतो नेहमी व्हॉट नेक्स्ट तो स्ट्रगल असतो का तुझा नाही मला सुदैवानं नाही आहे टचवूड नाही कारण माझं प्लॅनिंग मी करतो नेहमी की आता तीन महिन्यानंतर हे करूयात चार महिन्यानंतर हे करूयात डिसेंबर नंतर, नंतर आपण आउट आणि मला ना वाईफ यायला लागतात मला माहिती नाही हे काय आहे आधीपासून मला माहितीये मी आता मला माहिती नाही मी आता तुला सांगतो तू मला मेसेज कर याच्यानंतर की कि ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मधून मी खूप बेकार बिझी होणार आहे मस्त हे मला माहिती आहे तू बघ शंभर टक्के तुला काहीतरी प्रमो येईल किंवा काहीतरी टीजर येईल काहीतरी येईल मी अडकलेला असेल तेव्हा मा। मला हे आतापासूनच वाईफ देतात विश्वास करतो स्वतःचा ना रिअल स्ट्रगल कसा होता तुझा आत्ताही <laughs> चालू आहे कुठे स्ट्रगल संपलाय माझा आत्ताही चालू अजूनही चालू आहे स्ट्रगल हा चालूच आहे कोणती गोष्ट आठवते तुला स्ट्रगलिंग डेज मधली सगळ्यात जास्त प्रकर्षाने मला ना प्लासा थिएटरला बघतोस का मुद्राकरचा पोस्टर अनावरण सोहळा होता तर मी आलो होतो मी एस टी ने आलो होतो आय गेस इकडे तो खूप प्राऊड मुवमेंट होता मला ढोमेने वगैरे जितूने वगैरे किरण या नावाने ओळखलं होतं हे खूप भारी वाटलं होतं मला आणि त्याचा प्रीमियर झाला आणि अर्थात मी तेव्हा मेन कास्टिंगमध्ये नसल्यामुळे मी पार्टीला वगैरे नाही गेलो त्याच्यानंतर एक आफ्टर पार्टी होती आणि मी पुण्याला गेलो रात्री दोन अडीच वाजता जुहू पी व्ही आरवरून मी mm -hmm. पुण्याला निघालो आणि स्वारगेटला उतरलो मी पुण्यात एस टीनच गेलो आणि त्यावेळी बाईक वगैरे नव्हती तेव्हा काहीतरी माझ्या बाईक होती माझ्याकडे पण मी घरी लावली होती आणि माझ्या खिशात तेवढे पैसे नव्हते घरापर्यंत येण्यासाठी स्वारगेटवरून काहीतरी मोजकीच चाळीस पन्नास रुपये होते मला वाटलं बस वगैरे चालू असेल तर बस नव्हती मी साडेचार पाचला दरम्यान तिथे पोचलो रिक्षाचालकाने खूप पैसे मागितले मला आणि मला असं झालं की अरे ठीक आहे याच्यानंतर माझं पान बदलणार आहे मला माहिती मी बघतोस काय मुजराकर केली आणि मी तिथून चालत निघालो होतो स्वारगेटवरून टुवर्ड्स कोथरूड अलका चौकात जो शांत अलका चौक मला दिसला त्या रात्री तिथे आमच्या सिनेमाचं पोस्टर लागलं ला होतं mm -hmm. बघतोच कायचं आणि मला बघून ते खूप भारी वाटलं की आता सकाळपासून आपल्याला स्क्रीनवर बघणार आहेत आपले दिवस पलटणार आहेत मी तिथून पुढे गेलो 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 आणि काही अंतरावर आमच्या इथली मुलं पत्ते खेळत म्हणजे रिक्षावाले पत्ते खेळत बसलं तिथं चौकात काय रे किरणा काय रे हिरो ते मला हिरोज म्हणतात अरे हिरो कुठून आला वगैरे सांगितलं असं असं चल सोडतो तुला घरी आणि म्हटलं पैसे नाही अरे चल रे बस ते मला सोडून आले तर हे मला खूप आठवतंय आणि मी तेव्हा ठरवलं होतं की आपल्याला काहीतरी हो कार किंवा काहीतरी पाहिजे आपण त्यातून प्रवास करायचा पैशांचा माज वगैरे म्हणून नाही पण त्यातून प्रवास करायचा कुठल्या तरी प्रीमियरला असं जायचं तिकडनं यायचं तर हे तेव्हापासून कोणती कार किया किया किती वर्ष झाले तिला दोन अडीच वर्ष झाले आता आपण स्वतःच्या कार मध्ये फिरतो खूप भारी पण असे अनेक प्रसंग असतात जे आपल्याला छोटं छोटं लर्निंग काही काही प्रसंग मोठे मोठे लर्निंग देऊन जातात खूप माणसं जोडली जातात खूप माणसं तोडली जातात पण दुनियादारी शिकवणार असत तुला कोणी दुनियादारी शिकवली पाहिजे नाही बोललं पाहिजे मला हो? माहिती नाही मी खूप चांगली आपली माणसं ज्यांना समजतो ना तीच पाठीत खंजीर खूप असतात कधी झालंय खूप वेळा झालंय ज्यांना मी को ऍक्टर म्हणतो तेच आपल्या पाठी मागे बॅक बिचिंग करतात किंवा ज्यांना आपण मित्र म्हणतो तेच आपल्याला काम न मिळावं म्हणून कसे प्रयत्न करतात हे सुद्धा अनुभवलं आहे मी म्हणजे मी त्यांच्यासाठी माझं असं आहे एखाद्याशी जर का नाळ जोडली गेली आपली चांगली मैत्री झाली तर मी चड्डीही काढून द्यायला तयार आहे त्या माणसासाठी असा माझा स्वभाव आहे पण मग काय मला नाही कळत अजून ते कसं टॅकल करावं किंवा काय कसं करावं मी गोविथ द फ्लोवाला माणूस आहे असं आहे असे आहेत मंडळी आजूबाजूला अजूनही मला त्यातही कळत नाही की आपली कोड लांबची कोड होत हा मी सगळ्यांनाच आपलं समजतो सगळेच मारून जातात सगळेच नाही त्यातले काही हातावर मोज नाही इतके माझे काही मित्र आहेत जे सोबतीला आजही आहेत हु. जे नेहमी मला रियालिटी चेक देत असतात की हे असं तसं वगैरे 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 पण तो कोण आहे एक माणूस जो नेहमी तुला रियालिटी चेक देत असतो अशी बरीच माणसं आहेत प्रामुख्याने महेश जाधव आमचा तो खूप भरी रियालिटी चेक देतो भैया रागवू नका मी तुला एक बोलू का म्हटलं बोल तू जे तेव्हा तसा वागला ना ते तसं नव्हतं वागायला पाहिजे तू म्हटलं का रे म्हणतं की त्याने असं झालं असतं तसं झालं असतं वगैरे वगैरे आणि मला खूप भरी आवडतं ते तसं तो निसंकोचपणे सांगतो निखिल चव्हाण एक तसा आहे निखला एक मला रिअलिटी चेक देत असतो बाल्या अक्षय टंगसाळे तो एक रिॲलिटी चेक देत असतो आम्ही नेहमी एकमेकांना आणि आम्ही एकमेकांच्या खाम्या पण आणि अशी लोक हवीत ना आपल्याबद्दल चांगलं चांगलं बोलत राहिले तर खरं कोण बोलणार हो पण अशी कुठली चूक आहे का किरण की तू इतक्या वर्षात केलीच काम करत असताना आणि देन तुला ती रिअलाइज झाली परत नाही करणार मी असं काही घडलं इतक्या वर्षात किती दहा बारा वर्षाचं करिअर समजू मी हे हा चूक अशी नाही झाली की हे परत नाही करायचं हे तू ठरवलंस त्यानंतर नाही असं काही बी मला एक खरं सांगा म्हणजे खोटं बोलून मला काम मिळवायचं नाही आणि मी ते करतही नाही जर का माझ्या नशिबात लिहिलंय माझ्याकडे कॅपॅसिटी आहे ते सगळं करण्याची तर ते माझ्यापर्यंत आहे हे मला माहिती आहे लेखक कुठलं तरी एखादं कॅरेक्टर लिहितो ना तर ते त्या ऍक्टरचं नावच असं तू कितीही तिकडे राजकारण कर कितीही छक्के पंजे कर किती तुझ्या मित्रांना घुसवण्याचा प्रयत्न कर जर का तुझ्यासाठी भूमिका लिहिली ती तुझ्यापर्यंत येतेच येते असं आहे त्यामुळे मी कामाच्या ठिकाणी असं काही खोटं बोललेलं नाही बोलतही नाही चूक झाली आणि पुन्हा असं करायचं नाही असं काय एक आहे मला असं झालं की इंडस्ट्रीमध्ये पटकन विश्वास ठेवायचा नाही आता कोणावर त्याला थोडासा वेळ जाऊ दे वगैरे वगैरे मग आपण आहेत ना कामाच्या ठिकाणी मला कार्तिक आर्यंचा खूप मला आत्तामध्ये इंटरव्ह्यूमध्ये तू खूप भारी तर की इंडस्ट्रीमध्ये मी काम करायला आलो आहे मित्र बनवायला नाही आलो आहे बात पण माझं तसं नाही आहे मला काय खुजली आहे काय माहिती माझे मित्र होतात माझे होता म्हणजे कट कॅमेरा त्याच्यानंतर लागते लगेचच आणि ऍक्शन त्याच्यानंतर जो आम्ही काय तयार होतो ते हे काय माहिती मायनस पॉईंट प्लस पॉईंट मला माहिती नाही हा आहे तू आज जर किती ऑडिशन दिले असतील जेव्हापासून सुरुवात केली ते आतापर्यंत साधारण अंदाज साधारण मी असं मोजून नाही ठेवलंय पण दीडशे दोनशे तर दिलं आता हे मी याच्यासाठी विचारलं की एक असं ऑडिशन असतं जे आपल्या कायम लक्षात राहत असतं एक ऑडिशन आहे माझं सम ते आजही ऑडिशनच्या शूटसाठी मी मुंबईत आलो होतो ऑडिशनसाठी आणि ब्रेक होता कदाचित मी त्या मुलीची चुके आहे असं नाही म्हणत ब्रेक uh, होता कदाचित माझी वेळ चुकली असेल तिथे जाण्याची uh, मी ऑडिशन वगैरे हो दिलं तिने म्हटलं दाखव करून स्क्रिप्ट दिली दाखव करून मी केलं वगैरे ठीक आहे तेव्हा पोर्टफोलिओ वगैरे होते फोटोज वगैरे होते ते म्हटले ते फोटोज तुझे की नाही असे माझे फोटो बघितले हा ठीक आहे असे टाकले माझ्यासमोर आणि ते कट्टू सलाडवरती पडले मला सर ठीक आहे तुला नाही काम द्यायचं आहे बाजूला ठेव तोंडावर माझ्या असे सलाडवरती फेकले आणि ते सलाड म्हणजे आता नाही का त्यातलं सगळं असं गाजर वगैरे काढून टाकलेलं असतं वगैरे वगैरे सगळं असं आणि दोन तीन गाजरचे तुकडे राहिले आणि मग ते आता डस्टबिनमध्येच जाणार आहे काइंड ऑफ असं तर त्याच्यामध्ये असं केलं मला यार ही किंमत आहे तू मला काम नाही आवडलं ठीक आहे नको दिवस वगैरे वगैरे ठीक आहे माझ्या समोर तरी साईडला ठेवल्याचं तरी चाललं असतं मी म्हटलं सिरियलचं ऑडिशन नाही द्यायचं इथून पुढे आणि hmm. बिलीव्ह मी त्यानंतर सिरियलचं ऑडिशन दिलेलं नाही नाही दिलं तेजपालने पण मला जे ऑडिशन मागितलं होतं ते मला वाटलं मी सिनेमाचं देतोय लागेरच म्हणून दिलं असं नाही पण हे आधीचा किस्सा आधीचा किस्सा अच्छा ओके तेव्हापासून मी ठरवलं की सिरियलचं ऑडिशन मी देत नसतो आणि देणारही नाही आणि मी मला असं माहिती होतं की मी सिरियल सिलेक्ट होणार आहे मला माहिती आहे मी ऑडिशन दिलं तर लगेच तो एक कॉन्फिडन्स होता माझ्याकडे मी ठरवलं मी नाही करायचं हे असं जर वागणूक असेल तर नाही करायचं तर ते ऑडिशन माझ्या डोक्यात कमाल पण स्ट्रगल बद्दल आपण सांगितलं तुम्हाला ऑडिशन सांगितलं रिजेक्शन अशी गोष्ट आहे किरण जी कोणाला चुकली नाहीये आपण कितीही चांगलं काम करत असलो आपल्यासाठी किंवा प्रेक्षकांसाठी तरी असं असतं ना की त्यांच्यासाठी आपण फिट नसतो त्या भूमिकेसाठी कोणतं ऑडिशन आहे जे किंवा कोणतं रिजेक्शन आहे जे तुझ्या खूप जिव्हारी लागलं कोणतं होतं ते अशा दोन सिनेमे आहेत सिनेमे म्हणजे बॉलिवूडचे होते फॉर सम रिजन मला नाही करता आले कारण माझं काहीतरी काम चालू होतं सिरियल चालू होती आणि जेव्हा ते सिनेमे मी नाव नाही घेत कारण माझ्या जवळच्या मित्रांनीच काम केलं पुन्हा त्याच्यामध्ये मोठे सिनेमे होते जर का ते मला मिळाले असते तर सुसट अजून पळाला असतो मी तर तेव्हा ते नाही झालं त्याचा आजही त्रास होतो मला जेव्हा थिएटरमध्ये बघत होतो मी ते अरे हे आपल्याकडनं गेलं आहे मी रडलो होतो ते बघून झालं होतं पै पैशांचं बोलणं झालं आहे तुझं प कपड्यांचे मेजरमेंट झालं आहे डेट्सचं बोलणं झालं आहे आणि मला सिरियलमधल्या तारखा नाही मिळाल्या किंवा आता पुढच्या महिन्यापासून आपण ऑन फ्लोर जातोय आणि माझा देवमणूस टू सुरू झालंय hmm. देव माणूस वन अँड टू मध्ये hmm. तीन महिन्यांचा गॅप होता त्याच्यामध्ये मी दोन सिनेमांचा शूट केला आणि हा तिसरा अचानक सुरू झाला देव माणूस टू त्याच्यामुळे मला ते <laughs> सोडावं लागलं ते खूप लागून गेलं मला असं झालं की हा देव माणूस टू होणार आहे मला माहिती होतं पण तीन महिन्यात होईल हे नव्हतं माहिती पाच सहा तरी गॅप होईल असं वाटलं होतं पण काय ठीक आहे पण देव माणूसनं जे काय दिलं ते त्याच्यापेक्षा कमी नाही ऍब्सुटली आणि ती एक मुवमेंट असते प्रत्येकासाठी की आपलं आयुष्य बदलणारी मुवमेंट असते लाईफ चेंजिंग मुवमेंट असं आपण म्हणूया किरण तुझ्यासाठी कोणती लाईफ चेंजिंग मुवमेंट ठरली असं तुला वाटतं आत्ता माझं लग्न ठरलं होतं हे नाही माहिती कुठे हा त्याच्यामध्ये खूप मला आता हे नाही सांगितलं पाहिजे सांगितलं पाहिजे माहिती नाही अरेंज असं म्हणत आपण याला आणि मी सगळं सिक्वेन्स सेट करून ठेवला होता की हे माझं घर असेल या घरामध्ये ही माझ्या आमच्या नवरा बायकोची फ्रेम असेल असं असं वगैरे वगैरे एक सहा महिन्यांचं रिलेशन म्हणजे आता आपण अरेंज करणार आणि त्याच्यामध्ये दोन तीन वेळा भेटलो आम्ही फक्त आणि काय मला एक समूह मेसेज आला कोणाचा तरी की ही ही काय डबल डेटिंगचा सा प्रकार झाला आणि त्यात मी खूप डिप्रेशन मध्ये गेलो मी तिला सांग आहे आत्ताच रिसेंटली हे आत्ता आत्ता चौकच सा शूट चालू होत तेव्हा आणि मला तेव्हा गोळ्याही सुरू झाला त्यामध्ये मी खूप डिप्रेशन मध्ये ज्याला म्हणतो आपण ते खूप जवळून बघितलंय मी तर काय नाही मजा आहे त्या प्रवासामध्ये पण बट ॲक्च्युली म्हणजे हा शब्द ना डिप्रेशन हा आपल्याला वाटतो छोटा पण तो खूप इम्पॅक्ट करणारा आहे एखाद्याच्या पर्सनली काय झालं मला मला काय वाटतं माहिती का हे डिप्रेशन वगैरे वगैरे आपल्याला जज करणारी मंडळी खूप आहेत जर का मी तुला काहीतरी सांगायला गेलो आत्ता की जज होणार लगेच की खरं हे असं आहे तसं आहे किंवा हे इंटरव्ह्यू बघणारी माणसं पण हा ठीक आहे ना ह्याने असं केलं तसं केलं याचंच काहीतरी चुकलं असेल नाही याचं काहीतरी हो शेट हे जज इतकं लवकर होतं ना त्याच्यामुळे माणसं व्यक्त होणंच कमी आहे मित्रांपाशी पण नाही व्यक्त होत मैत्रिणींपाशी पण नाही व्यक्त होत त्याच्यामुळे हे सायकस्ट्रिक्ट वगैरे हे, हे प्रकार वाढला आहे आणि तिथे जाऊन व्यक्त होतात जर का हे जजिंग थांबलं ना तर हे, हे, हे नाही तुम्हाला थोताड वाटतं डिप्रेशन वगैरे कारण मी त्याच्यातून जाऊन आलोय आपल्याला कळत हे चुकीचं आहे हे असं नाही झालं पाहिजे हे आपल्याला कळत असतं पण कोणीतरी तिसऱ्याने सांगितलं पाहिजे असं त्यावेळी की हा आपण कोलमडून ठीक होईल सगळं ते ॲक्च्युली ती थाप खूप गरजेची असते की जाईल म्हणजे संपेल ही सुद्धा वेळ संपेल तू कसं सावरलं स्वतःला म्हणजे मला खूप नाही विचारायचं तुला पर्सनल पण तरी सुद्धा जसं मी मगाशी म्हणाले डिप्रेशन हा शब्द जरी छोटा असला खूप इम्पॅक्ट करतो हसरा चेहरा सुद्धा डिप्रेसिंग असू शकतो मागे मनात सावरणं ना सोपं नाहीये किरण कसं सावरलंस तू यातन स्वतःला सुदैवान मला काम चालू म्हणत होतच माझं आणि कामामध्ये कसा वेळ गेला मला कळलंच नाही याचा अर्थ हा नाही की मी तिथून कम्प्लिटली स्विच ऑफ झालो चालू होतो ऑन ऑफ ऑन ऑफ चालू होतं आणि नंतर एकदा ठरवलं की बास्की आता किती वेळ म्हणजे त्याच्यावरती घालवायचा आहे चल मूव ऑन त्या मुलीचं लग्न झालं त्या ती झालं चल मूव ऑन मूव ऑन झालं मी आता तिकडनं आता ते आता पुन्हा त्या झोनमध्ये जायला मला आवडत नाही क्या बात खरंच आणि हे ॲक्च्युअली शिकण्यासारखं आहे मूव ऑन करणं आपण जरी रोज काम करत असलो किंवा रोज वेगवेगळ्या भूमिका आपल्या वाट्याला येत असल्या आपण थकतो मेंटली फिजिकली आपण थकतो अशा वेळी ना मन शांत ठेवणं आपलं डोकं शांत ठेवणं सुद्धा खूप गरजेचं असतं प्रेक्षकांना ग्लॅमर दिसतं किंवा प्रसिद्धी दिसते पण त्याच्या मागे सुद्धा एक कलाकार खूप गोष्टीतनं जात असतो ते म्हणजे मेंटल स्टेबिलिटी किरण तू तुझ्या तु तु मेंटल स्टेबिलिटीसाठी आजवर काय काय करत आलायस किंवा करतोस कसं स्वतःला तू शांत करतोस एकतर मला राग लगेच येतो हा एक प्रॉब्लेम आहे माझा हे निघलेलं खूप भारी आहे जेव्हा केव्हा तू निघायला भेटशील तेव्हा हे त्याला तो सांगेल किंवा राग लगेच येतो आणि राग जर आला तर मी लगेच व्यक्त नाही होत तो राग शांत करण्यासाठी मला एक दोन तीन दिवस लागतात कारण मला माहिती आहे जर का मी तिथे राग व्यक्त झाला तर खूप मोठा ब्लास्ट होईल मग काही असेल मला तुझी एखादी गोष्ट नाही पटली तर मी तुला बोली नाशी पण जर का दहा गोष्टी नाही ना पटल्या तर मी ते मला असं होतं की थांबा आत्ता मला वेळ हवा आहे माझा माझा शांत होण्यासाठी मग मी तिथून ऑफ होतो तर माझं कुठलंही काम असेल काम जर मला नीट नाही झालं किंवा काही कोणाच्या गोष्टी पटत नाहीत असं जर का झालं तर मी माझा माझा शांत होण्यासाठी वेळ घेतो आणि त्या शांत होण्यामध्येच मला ब्लास्ट होण्यासाठी कामावरती परिणाम होण्यासाठी ते पुरेसं मला असं वाटतं मेडिटेशन वगैरे मी फार करत नाही आत्ता नाही जमत मग तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे पण मी मेडिटेशन वगैरे करायचो दोन तीन मिनटं शांत डोळे मिटून जरी बसलो तरी मला असं वाटतं की ते पुरेस आहे आपण आपल्यावरती कंट्रोल आणायला आणि स्वतःवरती कंट्रोल पाहिजे माणसाचा नाही तर काहीच नाही अगदी खरं आहे व्हेरी इन्स्पायरिंग पण एक भूमिका ते दुसरी भूमिका मी अनेकांना असं बोलताना आहे की ती लर्निंग असते एखाद्या नटासाठी तुझ्यासाठी काय असतं एक भूमिका ते दुसरी भूमिकेच्या मध्येच जी वेळ असते जे आपल्या हातामध्ये काम नसतं तेव्हा काय असतं तुझ्यासाठी ते सुदैवाने ही वेळच नाही आली माझ्यासाठी आज एक्चुअली मी आता ते बोलणार टचूड माझ्या ही <laughs> वेळच नाही आली माझ्यासाठी माझा काय आहे की आता बघा आता जर आता जर का मी काही काम करत नाहीये समज ओके आ, मी आता स्वतःचा सिनेमा लिहितोय हो ओके तो जाऊन मी डिरेक्ट करणार आहे मला माहिती आहे मी खाली दिमाग शैताना का कर असं नाहीये माझं माझा स्वतःत काही ना काहीतरी चालू आहे माझ्याकडे तीन सिनेमाचे कन्सेप्ट आहे मी का सांगतोय तुझी गोष्ट त्याची <laughs> गोष्ट माझ्याकडे तीन सिनेमाच्या कन्सेप्ट आहेत मी लगेच त्याच्यावरती विचार चालू आहे मला एकाचा सिनेमा लिहायला आलाय मी तोच लिहायला घेतलाय त्यामुळे मला <laughs> शांत कधी बसतच नाही आणि शांत बसण्यामध्ये काय जगणं काय शांत बसायला थोडं जन्म घेतला आपण अरे वा। एक वेगळंच आहे अजून हे काहीतरी पण लिखाण आधी सुरू झालं का आधी अभिनय कारण तू लेखनाबद्दल बरंच सांगतोय मला तुझ्या ऍक्टिंग सुरू झालं ॲक्टिंग सुरू झालं नंतर लिखाणाकडे वळालो किस्सा काय झाला मी स्टेजवरती खूप चांगलं काम करायचो आणि स्क्रीनवर मी गंडायचो असं त्यांचं मत होतं आणि अर्थात ते बरोबरही असेल तू कॅमेरासमोर तुला काही जमत नाही म्हटलं असं कसं काय बोलू शकतो हा बरं ठीक आहे नाही जमत मी आणि महेश आंबेकर आम्ही एका ठिकाणी बसलो गहन चर्चेसाठी पोहोचल्या बाबा हा गहन चर्चेसाठी म्हटलं आणि मया म्हटलं इथं जर का तुला बाप आला तर रे आम्ही घरनं खोटं बोलून पैसे घ्यायचा ऑडिशनला चाललो हो वगैरे आणि म्हटलं की इथे जर का तुझा बाप आला तर म्हटलं अरे लय मारल रे म्हटलं हां ना कट्टू तो त्याच्या गाडी तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती महेश आंबेडकर मला सोडा झाला त्याच्या गाडीवर म्हटलं मया आपण पुढच्या आठवड्यात शूट करतो तो म्हटला काय म्हटलं मी डिरेक्ट करतो मी लिहिणार तू काम करणार त्याच्यात म्हटलं अरे डिरेक्शन मोठी गोष्ट आहे म्हटलं काय होईल तुला आणि मलाच ज्या काय चुका झाल्यात फार फार तर एडिट टेबलला जर नाही आवडलं तिथं सोडून देऊ ना ते आवडलं तर पुढे घेऊन जाऊयात ठीक आहे ठीक आहे मी लिहिलंच एक स्क्रीन प्ले गोष्ट केली आणि जे काही मला म्हणाले होते त्यावेळी ॲक्टर म्हणून तर त्यांच्या शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये माझी फिल्म गेली आणि स्टँडिंग ऑबिशन मिळालं त्याला याचा मी कोर्स केला नव्हता कुठे डिरेक्शनचा कोर्स केला नव्हता पण मला माहिती होतं की माझी गोष्ट मी अशा पद्धतीने जर का सांगितली तर मी काहीतरी पोचवू शकतो अर्थात ते अगदीच बेसिक स्टेज ला मी केलं मी तळेच बेसिक ला केलं होतं आता काय सिनेमा करायची वेळ आली आहे करूयात आणि अॅक्च्युली आम्ही वाट बघणार आहोत इंडस्ट्री मध्ये म्हणजे अभिनयातला तुझा पहिला पे किती रुपये होता अभिनयात पहिली कमाई काय होती तीनशे रुपये नाटकाचे तीनशे रुपये अभिनयाचे तीनशे रुपये कमाई असं म्हणतो मी आणि मला खरं तर मित्राने मला तुला काहीतरी द्यायचं म्हणून त्याने पाचशे चे नोट दिली होती आजही आहे माझ्याकडे प्रफुल बोरकर त्याचा नाव क्या बात एवढे किस्से आहेत तुझ्याकडे चांगले वाईट दोन्ही अनुभव आपल्या वाटायला असतात अनेकदा आपण वाईट अनुभव सोडून देतो किंवा ते लर्निंग म्हणून म्हणून घेतो आणि गो विथ द फ्लो लाईक यू सॅड पॉझिटिव्ह गोष्टी आपण स्वतःकडे बांधून ठेवतो किरण मी जर तुला आज विचारलं की इतक्या वर्षातला कुठला अनुभव आहे तू आवर्जून स्वतःकडे ठेवलायस कामाच्या बाबतीतला किंवा तू ऑडिशन देतोस तू शूटिंगला जातोस तेव्हा ती गोष्ट तुला दरवर्षी दरवेळी प्रकर्षाने आठवते तर तो अनुभव आज तुझ्या गोष्टीतला मला कोणता सांगशील मला इच अँड एव्हरी पल माझ्यासाठी हाच आहे दरवेळी नवीन अनुभव देतो पण मला असं कधी कधी लॉकडाऊन पासून मला जरा असं होतं आहे की कशासाठी चाललंय सगळं हे कशासाठी पैसे कमवतो आपण हे किस सांगतो वारी आहे म्हणून लॉकडाऊनमध्ये वारीच गेली नाही बघ गेली कित्येक वर्ष मला माहिती नाही वारीचा उगम कुठून झाला आणि कसं कधीपासून चालू आहे ते तर ती माणसं जातात वारकरी पायी जातात विठ्ठलाला भेटण्यासाठी आणि जर का एक मला सौभाग्य असं मिळालं की मला ते शूट करता आलं होतं एक वारी त्याच्यामध्ये एक डॉक्युमेंटरी शूट करत होतो मी तेव्हा सरकारसाठी आणि तेव्हा मी गेलो होतो तर त्या वारीमध्ये मला खूप भावना मिळाल्या ग तर मला ते असं झालं की ती माणसं पायी जातात समजा पुण्यातून एक पालखी निघते सासवडला त्याचा एक सा वेगळा मित्र भेटत असेल मैत्रीण भेटत असेल टेंभुर्णीला भेटत असेल कुठेतरी भिघवनला भेटत असेल कोणीतरी सगळ्यांची इतक्या वर्षांची मैत्री येते काहीतरी भावभावने तिथपर्यंत जातात एक फ्रेम माझ्या डोक्यात इतकी सेट आहे ना ती एक माणूस आहे ज्याच्या पायात अजिबात चपला नाही आहेत खूप मातारा आहे तो मा आहे आहेत मळलेला आहे एक झब्बा टाईपमध्ये पांढरा शर्ट होता तो इथून फाटला आहे पांढरे केस आहेत सुरपुतरलेला असा चेहरा आहे तसा इथले दोन तीन दात नाही आहेत पान खाऊन तो ते तोंड लाल झालं आहे आणि तो विठ्ठल 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 करत इतका तल्लीन उन नाचत होता आणि त्याच्या चेहऱ्यावर ज्या स्माईल होतं ते मिलियन डॉलर होतं मी इतके पैसे कमवतो आहे मी आज चांगल्या चांगल्या ब्रँडचे कपडे घालीन चांगल्या ब्रँडची चप्पल घालीन चांगल्या गाडीतून फिरीन पण ते जे सुख आहे ते नाही मिळतं ना कुठे ते सगळं सोडून दिलं आहे त्या माणसांना तर मला कधी कधी असं होतं हे सगळं का चाललंय कशासाठी चाललंय कशासाठी करतो आपण हे सगळं मरताना म्हणजे खूपच मी हे बोलत नसेल तर मरताना म्हटलं आपल्याला तसंच मरायचं आहे काहीच घेऊन जायचं नाही जन्म आणि मृत्यू आणि मध्ये हे काय चाललंय भेंडी एवढंच काय आहे ना हुँ, हुँ, तर जे काही आपल्याला अनुभवता येईल तो अनुभव घेऊयात जगण्याची मजा घेऊयात आणि त्या प्रवासात निघालो यात मी त्यामुळे अनुभव वगैरे जर येतील ते आपल्या पदरात आहेत वाईट चांगल्या दोन्ही एन्जॉय लाईफ कोणत्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला इतक्या वर्षात जे मनाला पटत नाही करूयात आपण आपण बदलू तर नाही शकत कोणाला जाऊन फार फार तर सांगू शकतो ऐकलं तर ठीक मग मला मा, सगळं कळतं असंही नाहीये पुन्हा कदाचित मी पण चुकीचं असेल जी आपल्याला नाही पटत जी योग्य नाही वाटत राम राम दुरून राम राम दुरून राम, राम। अगदी पण देवमाणूस मध्ये तुझी भूमिका साकारली होतीस अशी एक व्यक्ती नसेल ज्या व्यक्तीला त्या कॅरेक्टरचा राग आला नसेल इतका क्रूर माणूस तो होता अशा ज्या जेव्हा आपण भूमिका साकारतो तेव्हा आपण खर तर टाईपकास्ट होऊ शकतो राईट तुझ्या बाबतीमध्ये घडलं असतं की आपण खूप टाईप टाईपकास्टकास्ट हो हो, हो 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 माझ्या बाबतीत असं झालं लागीर झालं त्याच्यामध्ये मी खलनायक केला Uh, कट्टू मला श्वेता मॅमनेच एक सिरियल विचारली uh, साता जन्माच्या गाठी आणि मी हो म्हणून बसलो आणि माझेच काही मित्र आहेत म्हटलं अरे आता सिरियल केलेलं कसं सिरियल करून तू सिरियलचा चेहरा होऊन जाशील yes. मी नंतर नाही म्हणालो मग श्वेता मॅमला राग आला होता तो सॉरी श्वेता मॅम मी आता ऑन कॅमेराही बोलतो तेव्हाही तुम्हाला दरवेळी मी बोलतो त्या गोष्टीसाठी तर मी तेव्हा नाही म्हणालो आणि मला असं वाईट वाटलं की मी आधी हा बोललो तो आधी झालं होतं सगळं आणि मी तिकडे मेन आणि पॉझिटिव्ह कॅरेक्टरमध्ये होतो आणि काही एक दीड वर्षाने टोटल हुबल केलं त्याच्यानंतर श्वेता महानचा फोन आला मला आता तरी करायचं की नाही माझ्याबरोबर काम आपलं करायचं तर असे अशी एक सिरियल आहे जे आपण करतोय एक हिरो असतो तोच विलन असतो आणि गावातले लोक त्याला देऊ माणूस म्हणतात म्हटलं चांगलं आहे की हे भारी आहे मी काय करायचं याच्यामध्ये तर मला वाटलं मी काहीतरी कुठला तरी एक छोटा कॅरेक्टर <laughs> असेल ते म्हटलं मेन लीड तो विकेट माझी ह्या ॲक्टरला काय पाहिजे तोच हिरो तोच विलन आणि आणखी गोष्ट त्याच्या भोवती फिरते देव म्हणून सिरियलचा नाव मी स्वहा केलं स्वतःला मी काही पैशांचा विचारलं नाही काही नाही काही नाही आणि वज्र इज लाईक माझं होम आहे माझं घर आहे वज्र जिथे मला बागडायला नेहमी आवडतं जिकडे मी काही विचारत नाही तेही मला विचारत नाही घरातलंच असल्यासारखं आहे सगळं ते आणि हां टाईपकास्ट झालं त्याच्यानंतर मी माझ्याकडे आत्ताही काही सिनेमे म्हणालो ना की मला चूज करायला मिळतं आहे हे माझं नशीब आहे आणि मी करतो आहे भले लोकांना माज वाटत असेल त्याच्यामध्ये किंवा याला लय कळायला लागला असंही वाटत असेल हरकत नाही पण मला असं आहे की ठीक आहे आपण काहीतरी कामं चूज करतो आहे तर त्याच्यामध्ये हे करून झालं आहे माझं आता आपण आता ते वेगळं बघूयात आणि जर नाही आपल्याला वाटलं ते चांगलं तर पुन्हा आहेच की हा दरवाजा अगदी माझा छंद हे करायचा आहे म्हणून कुणीतरी माझ्यावरती दोन करोड रुपये लावा आणि मला मेन हिरो म्हणून घ्या असंही नाही त्यांना जर का माझ्या चेहऱ्यामध्ये वाटत असं माझ्या अभिनयाच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास असेल तर आणि मी एक दोन सिनेमे केले जातात असे ज्याच्यामध्ये मी हिरोच्या भूमिकेमध्ये आहे पॉझिटिव्ह पण आता ना तुझ्याशी एवढ्या गप्पा मारल्यानंतर हा प्रश्न मला तुला विचारावा असं वाटतंय तुझे पाय जमिनीवर ठेवण्यासाठी तू नेमकं काय करतोस किंवा कोण मदत करतं तुला असं होतं की वन नाईट स्टार होतात मालिका करा किंवा एखादा चित्रपट करा आणि मग ती जी डोक्यात गेलेली हवा आहे ती निघता निघत नाही आता आपण देवमाणूस पासून गप्पा मारतोय झूम कॉलवर आपण इंटरव्ह्यू केलेला सो oh, पर्सनली oh, oh, oh. so, आपण मे बी पहिल्यांदाच भेटतोय किरच्या पर... चौकच्या प्रमोशनला प्रमोशन वन टू पहिल्यांदा भेटतोय मी तुला बघते ना पर्सनॅलिटी तशीच आहे तुझी म्हणजे कुठेही मला एक पर्सेंटही वाटत नाही की डोक्यात हवा आहे सो so, आपले पाय जमिनीवर राहावे याच्यासाठी तू काय करतोस कोण मदत करत तुला त्यासाठी मीच <laughs> मीच करतो थँक्यू असं वाटत नाही आणि मलाही ते मला असं वाटतं की माणूस म्हणून तुम्ही खरे राहा माणूस म्हणून तुम्ही असा उगं तर स्टार डम अँड ऑल मी त्याच्या पाठीमागे पळत नाही जर का असेल स्टार तर मग सिनेमा आला तुमचा तर मग चारे चारे, एक किमान चला एका आठवड्यामध्ये एक करोड रुपये तुमचं ओपनिंग लागलं पाहिजे किमान मग तुम्ही स्टार असं समजा असं मला वाटतं हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे दुसऱ्यांचं वेगळं असू शकतं तर मग तुम्ही कसले स्टार स्टार आहेत की आपल्याकडे मराठीमध्ये स्टार नाहीत असं नाही पण मी स्वतःला अजून स्टार नाही समजत आणि मला माणूस म्हणून माणसांमध्ये राहायला आवडतं त्यात मला खूप भारी वाटतं उगाच मी आलो आणि उगाच असं बसतं तुझ्यासमोर ॲटिट्यूडमध्ये मी किती वेळ तो असं कॅरी करणार कारण तुम्ही मी खोटं वागतो आहे तर मी घरी असा नाही बसत मी नाही असा रोज घरी हो, मी आहे असा कॅज्युअल असा आहे तो, तो असा आहे आणि सुरुवातच माझी शून्यापासून झाली तर मी अजून ड्रॉप होऊन किती ड्रॉप होणार आहे त्यामुळे मला काही वाटत नाही त्याचं पण असं कधी होतं का आप की आपल्याकडे कामच नाहीये लागिराच्या आधी की बरेच दिवस बरेच महिने काम नाहीये हे सांगितलं ना तेच की मी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जेव्हा सुरुवात त्याच्यानंतर मला मी आत्ताही सांगतो तर आत्ता स्टेटमेंट देतोय माझं पुढचं सगळं जे काही आहे कारकिर्द ते बुम आहे टचवोर्ड आणि असंच होऊ देत आणि खूप करायला थँक्यू सो एक ड्रीम ड्रीम रोल right? रोल आपल्या प्रत्येकाचा सेट असतो की म्हणण्यापेक्षा असं काहीतरी मला करायचं आहे हे आपण ठरवतो किरणनी काय ठरवलंय कशा प्रकारची भूमिका किंवा कशा प्रकारचं डिरेक्शन रायटिंगबद्दल तर तू मला सांगितलं हे करायचंच आहे मला एकदा मला ना असं काहीतरी कलाकृती माझ्या हातातून घडली पाहिजे ज्याने बेंचमार्क सेट झाला पाहिजे मग ते काही असेल लिखाणामध्ये असेल डिरेक्शनमध्ये किंवा अभिनयामध्ये मला नाही माहिती ते कशामध्ये मी या प्रकारचा रोल किंवा या प्रकारचा सिनेमा असं काही ठरवलेलं नाही आहे एक असं काहीतरी आपल्या हातातून घडव कुठली तरी कलाकृती ज्याने काहीतरी दखल घेतली पाहिजे त्याची कोणीतरी माझा एक मित्र आहे खूप भारी त्याला ललितमध्ये प्रवेश नाही मिळाला तर काही कालांतराने त्याचं नाटकच ललितमध्ये शिकवायला घेतलं होतं त्याने लिहिलेलं तर हे खूप भारी वाटलं मला की यार ही खूप भारी गोष्ट आहे किंवा एका मोठ्या संस्थेमध्ये मला ॲडमिशन पाहिजे होती अबाऊट ॲक्टिंग आणि लर्निंग सगळंच आहे फिल्म फिल्ममेकिंग तर मला तेव्हा प्रवेश नाही मिळाला तर मला एकदा गेस्ट लेक्चर म्हणून तिकडे बोलवलं होतं म्हटलं हे किती भारी आहे mm. तर म्हटलं आपल्या हातातून अशी काहीतरी कलाकृती व्हावी ज्यातून बेंचमार्क बेंचमार्क सेट से से व्हावा आणि लोकांनी काहीतरी एक आपल्याकडे संवेदनशील माणूस म्हणून बघितलं पाहिजे त्या कलाकृतीतून असं मला वाटतं खूप भारी म्हणजे ना खूप अनुभव आहेत यार किरण तुझ्याकडे इतक्या वर्षात तर आता या शोच्या मी माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे वळते ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल मी तुला आता इथे एक फोन देणार आहे आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपण व्यक्त होत नाही अनेकदा रागीट माणसं तर अनेक गोष्टी मनातच ठेवतात सो किरण त्या फोनवर ना तुला व्यक्त व्हायचंय ती परिस्थिती असेल ती एखादी व्यक्ती असेल जी हयात असेल किंवा नसेल जे आजवर तू बोलला आहेस ते तुला व्यक्त व्हायचं आहे ठीक आहे मला खूप अनप्रडिक्टेबल आहे हा फोन कॉल तू कोणाला करशील तर तुम्हाला बघायचं आहे तू कुठे व्यक्त होतोय फोन कर मलाही अनप्रडिक्टेबल आहे जरा आहे पहिल्यांदाच बोलतो आपण हे बघ किरण तू जे काही आहेस जसं आहेस खरं आहेस तसाच राहा जर का तू लहान असताना मी तुझ्याकडे बघतोय तू काय काय सहन करत इथपर्यंत आला आहे हे तुला सगळं माहिती आहे कोणापशी व्यक्त होऊ नकोस संपत्ती घेऊ नकोस आहे तसा खरा राहा आणि हा तू लहान आहे सत्ता म्हणून बाबा आहे तुझ्याबरोबर आत्ता त्याला तू दादा म्हणतोस दादांना बघतो एक म्हण थँक्यू थँक्यू याकरता म्हण की त्याने आपल्यासाठी काहीच नाही केलं जर का त्याने काही केलं असतं आपण टवाळ असतो आपल्याकडे काही करण्याची उर्मी नसती राहिली थँक्यू म्हण या गोष्टीसाठी जर का त्याने तुला जे पाहिजे ते तुझ्या पदरात आणून दिलं असतं तर ते तू आत्ता कमावू शकला नसतास थँक्यू म्हण आणि आहे तसा खरा राहा मित्र अजिबात बदलू नकोस जसं आहे तसाच राहा आणि जी खदखद आहे ना आतमध्ये नेहमी ती तशीच ज्वलंत ठेव कदाचित आज मी जिथे याच्यापेक्षा तू अजून उंच उडण्यासाठी प्रयत्न कर थँक्यू आणि लव यू बास मला रडायचं नाही आता आहे तसा राहा थँक्यू वा तू ज्या दोन ओळी बोलल्यास ना त्या ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आणि खूप भारी होत्या की जेव्हा आपल्याला आयतं ताट हातात मिळतं ना ती जी काहीतरी करायची उर्मी म्हणूया ती नाही राहत है ना आणि हे ॲक्च्युली खूप अनेकांसाठी ही गोष्ट रिलेटेबल असेल ज्यांनी इतका स्ट्रगल बघून आज नाव कमवलं आहे ना त्यांच्यासाठी खरंच हे खूप रिलेटेबल असणार आहे बऱ्याच गोष्टी मे बी या स्टुडिओमध्ये अनेकांना पटलं असेल ते है ना तू स्वतःचं कौतुक करतोस ना कधी आरशात बघून स्वतःकडे यू डिड इट करतोस का नाही करत मला त्रास होतो ते म्हणजे मला कुठली तरी मी एखादी बेंचमार्क केलेली सेट आपण टिकमार्क करतो समजा मला आवड पाहिजे मला झीचा अँकरिंग करायचं होतं mm. मी केलं mm. मला आनंदी असायला पाहिजे त्या दिवशी पण मला झालं की आता आता का काय झालं ते मग तू ज्याच्यासाठी प्रयत्न करतो ते झालं आता yeah. पुढे काय आहे पुढचं काहीतरी सेट कर तर मला ते आनंद झाला पाहिजे तू नाही होत तितकासा की झालं चल पुढे नेक्स्ट बोल माझ्या ने नेहमी नेक्स्ट मूवसाठी माझा प्रयत्न असतो पण मी असं म्हणेन की एक मिनिटात थांब आणि स्वतःच कौतुक करतो या इंटरव्ह्यू कौतुक करण्यासाठी तुम्ही आहातच अगदीच आणि ना म्हणूनच जे मी तुला मगाशी म्हणाले हो ना जितके आम्ही एक्सायटेड होतो ना तुझ्या बद्दल जाणून घ्या तितकेच प्रेक्षक सुद्धा एक्सायटेड होते मी तुला तो पोल दाखवू शकते ज्याच्यामध्ये तुला हायेस्ट फोट आहेत की आम्हाला किरण गायकवाडची गोष्ट ऐकायची आणि आज ते पूर्ण झालंय किरण थँक्यू सो मच तू वेळ दिलास इतक्या छान गप्पा मारल्यास चित्रपट येतोय तुझा डंका एकोणीस जुलैला ऑल द बेस्ट ऍक्च्युली मी ट्रेलर पाहिला ना सुरुवातीला तर मला असं खूप छान कलरफुल कपड्यातला मुलगा दिसतोय पण ही शेड बदलत जाते पुढे काहीतरी oh. आणि मला अचानक एक साधा मुलगा दिसतोय उभा hmm. जो विठ्ठलाची मूर्ती शोधतोय काय आहे नेमकं ते सगळं yeah. सनी असं त्या कॅरेक्टरचं नाव आहे जो विठ्ठलाच्या शोधात निघालेला मुलगा आहे सनी हा टवाळ आहे सनी वाया गेलेला आहे होपलेस आहे एमलेस आहे शेमलेस आहे ज्या काही सगळ्या लेस आहेत तो तो आहे त्याचं एका मुलीवर खूप प्रेम आहे आणि ती मुलगी म्हणते की जर का तू आयुष्यात काहीच करू शकणार नसशील तर माझं काही लग्न तुझ्यावर होणार नाही माझे बाबा माझं लग्न ठरवायला लागलेत आणि तो ट्रिगर पॉईंट मिळतो त्याला की स्वतःकडे बघण्याचा आणि आपण खरंच किती काहीच करत नाही आहे कसे वाया गेलेलो आहोत तर मग असं काहीतरी करूयात जेणेकरून तिचा बाप हो मा हां म्हणून मग गावात जे वैभव गेलेलं आमच्या गावाचं रया गेलेली आहे वाताहत झालेली आहे ज्याच्यामुळे विठ्ठलाची मूर्तीच सोरूला गेलेली आहे तर ती परत मिळवण्यासाठीचा हा सगळा प्रवास आहे भक्ती शक्ती युक्ती असे तीन प्रोटोगनिस्ट आपण प्ले करतो ज्याच्यामध्ये भक्ती अनिकेत विश्वास राहू शक्ती आ, आ, प्रियदर्शन झालं आणि युक्ती आ, मी करतो असं हे त्रिकूट आहे त्यातल्या त्रिकुटाची त्रिकुटा एक काडी जरी निघाली तर ते त्रिकूट पूर्ण होणार नाही आणि सगळे डिपेंडेंट आहोत एकमेकांवर असं सिनेमा आहे पुन्हा विठ्ठल आहे सिनेमामध्ये सिनेमाची कथा सगळी विठ्ठलाला बघूती फिरते आ, कमल झाला आहे एंटरटेनमेंट पॅकेज आहे भक्तीचा सिनेमा असा वाटू शकतो म्हणजे हा चमत्कारी फार काही त्याच्यामध्ये घडत नाही फार चमत्कार वगैरे असं काही घडत नाहीत ज थोडक्यात सांगायला गेलं तर संतोषी महा वगैरे जो सिनेमा होता असं काही घडत नाही त्याच्यामध्ये कमर्शियल आहे सगळं आहे या सिनेमामध्ये कमल कमर्शियल जे काही तुम्हाला सिनेमा मध्ये बघायला मिळतं सगळं एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये गाणी आहेत फाईट सिक्वेन्स आहेत यात मलाही फाईट करताना बघायला महत्वाचं गाणे आहेत पॅकेज आहे पूर्ण येस आणि उत्सुकता आहे आषाढीच्याच मुहूर्तावर हा चित्रपट येतोय सतराला आषाढी एकादशी एकोणीस ला चित्रपट येतोय खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच आणि मस्त मस्त प्रोजेक्ट कर आणि थँक्यू